मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू असून त्यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतोय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बळकटी देण्यासाठी मुळशी तालुक्यातील अनेक गावात राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली असून गावाच्या प्रवेशद्वारावरच भले मोठे फलक लावण्यात आले आहेत मराठा समाजासह सर्व नागरिकांनी एकत्र येत सरकारचा निषेध करत कुळे आणि पौंड तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी आंदोलनाला सुरुवात केली आहे मुळशी तालुक्यासह भोर तालुक्यातील चाळीस गाव वेळवणखोऱ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे मराठा समाजाचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करून मराठा आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी तसेच मनोज दरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन सुरू करण्यात आलं असून संपूर्ण मराठा समाज आरक्षणासाठी एकवटलाय मध्यवर्ती ठिकाण असलेल्या वाडेश्वर मंदिर वेळवण येथे दोन नोव्हेंबर पर्यंत हे साखळी उपोषण सुरू राहणार आहे ते आपण चाळीस गावाचा चाळीस गावचा जो सकल मराठा समाज आहे त्यांच्या माध्यमातून हे चार दिवसाचं साखळी उपोषण केलेलं आहे आणि याला चांगला प्रतिसाद पण आहे येणाऱ्या काळात जर सरकारने आम्हाला आरक्षण दिलं नाही तर ह्या हे जे आंदोलन जे आता आम्ही शांत पद्धतीने करत आहोत ते अतिशय तीव्र पद्धतीने करणार आहोत आमच्याकडे इथे सध्या आम्हाला ना पलीकडचं आमचं जे चाळीस गाव बोलतात ना त्यातली काही गावं कर्दी कांबरे कुरंजी खुळशी गुहिनी मळे हे गावं पलीकडच्या साईडला आहेत त्याला जाण्यासाठी ना आमचं होडीचा होडी असते त्या होडीमध्ये आम्ही आहे ना आमरण उपोषण करणार आहोत आणि हे तीव्र पद्धतीचं उपोषण असेल जर सरकारने आम्हाला आरक्षण लवकरात लवकर नाही दिलं तर हा तीव्र लढा असणार आहे आमचा